नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये आज आपण तडका मसाला ताक बनवतोय. तर उन्हाळा सुरू झालेला आहे, तुम्ही अशा प्रकारे तडका मसाला ताक बनवून पिऊन पहा. आपल्या शरीरासाठी हे खूपच रुचकर आहे, पौष्टिक आहे आणि तितकंच पाचक पण आहे. अमृता इतकंच महत्त्व आहे पहा या ताकाला. आणि बनवायला तर अतिशय सोपं आहे पहा. तर आपलं थंडगार मसाला ताक पिण्याकरता तयार आहे. तुम्हाला हे ताक आवडलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ताक बनवण्याकरता मी एक वाटी रात्री लावलेलं फ्रेश दही घेतलं आहे. तर असंच दही घ्यायचं आपल्याला, म्हणजे हे जास्त आंबट नसतं आणि याचं ताक पण प्यायला चवदार लागतं. तर आपण 2 ग्लास ताक बनवतो आहे, त्यामुळं मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालते. खूप पातळ किंवा खूप घट्ट ताक नाही करायचं. यामध्ये आता 1/2 छोटा चमचा मीठ घालूया आणि 1 छोटा चमचा साखर घालूया. या झकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना. साखरेऐवजी तुम्ही छोटासा गुळाचा खडा पण घालू शकता किंवा नाही घातलं तरी पण चालेल. आता आपण याला रवीनं घुसळून घेतोय. आपण रवीनं याला हलवून ताक बनवणार आहोत. तुम्ही हवं तर मिक्सरला हलकंसं फिरून पण बनवू शकता. तर असं रवीनं घुसळून ताक बनवलं तर ते प्यायला खूप चवदार लागतं पहा. 1-2-3 मिनिट आपण याला घुसळून घेऊया. तर 1-2-3 मिनिटानंतर पहा आपलं ताक तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा, खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही आणि यामध्ये दह्याच्या बिलकुल गुठळ्या पण नाही राहिलेल्या. 4 आईस क्यूब घातलेत आपण, यामुळं ताक छान थंड होईल. तुम्हाला आईस क्यूब नको असेल तर तुम्ही ताक बनवून 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवा, छान थंडगार बनतं. आता आपण या ताकावर तडका घालूया. तर मी तडकापळीत 1 छोटा चमचा तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 1/2 छोटा चमचा जिरे आणि 1/2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली, त्यामधल्या बिया काढून टाकल्यात. 2 चिमूट हिंग घातला आहे आणि 1-8 कढीपत्त्याची पानं घातलेत आणि 1 छोटा चमचा किसलेलं अद्रक घातलं आहे. तर अद्रक खूप पाचक असतं पहा आणि छान टेस्ट येते अद्रकमुळं आपल्या ताकाला. तर आपला तडका चांगला तडतडला आहे पहा. आता आपण हा तडका या ताकावर घालूया. तर असं तडका मसाला ताक प्यायला खूप चवदार लागतं. तुम्ही बनवून पिऊन पहा, आवडेल तुम्हाला. आता आपल्याला ह्या तडका मसाला ताकमध्ये 1 चिमूट काळे मिरे पावडर घालायची, कारण ही खूप तिखट असते त्यामुळं अतिशय कमी घालायची. 1/2 टीस्पून भाजलेली जिरे पावडर घालूया आणि 1/2 टीस्पून आपण काळे मीठ घालूया. तर यामुळं आपलं ताक खूप चविष्ट बनतं प्यायला आणि पाचक पण बनतं, रुचकर बनतं. थोडी हिरवी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा ह्या ताकाला रवीनं 1/2 मिनिट घुसळून घेऊया. तर पहा आता आपलं तडका मसाला ताक पिण्याकरता रेडी आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट बनलेली आहे. खूप घट्ट पण नाही, पातळ पण नाही. आता आपण हे ताक सर्व करूया. तर अशा प्रकारे तुम्ही हे थंडगार मसाला ताक बनवून जेवणाच्या आधी किंवा जेवताना जेवणानंतर पिऊ शकता. खूपच पौष्टिक, हेल्दी, टेस्टी आहे. तुम्हाला हे ताक आवडलं असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.